ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शरद पवार आणि तटकरे यांची बरोबरी होऊ शकत नाही। जयंत पाटील। रायगडचा खासदार हा इंडिया आघाडीचाच होणार। सुनील तटकरे यांना आम्ही निवडून दिलं ही आमची मोठी चूक झाली होती। जिथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही एकत्र आलो त्यावेळी तिथली निवडणूकच एकतर्फी होते। शरद पवार आणि तटकरे यांची बरोबरी होऊ शकत नाही। ते तटकरेंना गांभीर्याने घेत नाहीत असे शेकाप आमदार जयंत पाटील यांनी सांगितले। पाहूया पुढे काय म्हणतात। मणिपूरचा हिंसाचार केंद्र सरकारचे राज्यकर्तेच घडवून आणताय, त्यांना नको आहे। तिथले आदिवासी समाज जो संघटित होतोय ते करायचा नाही। आणि जी मागणी डोंगर भागातल्या संपूर्ण त्या समाजाची आहे त्याच्याकडे तुम्ही बघितलं गेलं पाहिजे। आणि तेवढ्यापुरतंच नाही तर त्या समाजांच्या महिलांवर जो अत्याचार चाललेला आहे तो अत्याचार पण ते दाबण्यासाठी आणि तो विषय वेगळा नेण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून करतात। पण मणिपूरचं जे आंदोलन आहे ते दडपण्याचं जे काम करतायत ते दडपू शकणार नाहीत। आणि त्याच्यावरचा जो असंतोष आहे आणि संपूर्ण देशामध्ये त्याच्यावर जो नाराजी आहे ती नाराजी पुसू शकत नाहीत हेच खरं या निमित्तानं दिसतंय। आणि मला त्याच्यावर स्पष्टता पंतप्रधान आणि राजमंत्री बोलत नाही आहेत आणि ते थातुरमातुर बोलतात। ठाम भूमिका कुठली घेणार, ठाम ॲक्शन कुठली घेणार हे मणिपूरच्या बाबतीत होत नाही आहे हेच खऱ्या अर्थाने आहे। आणि त्याच्यावर आम्ही इंडिया त्या ठिकाणी संघटनेतून बोलते आहे। आणि मला वाटतं जे विविध प्रश्न राजीव गांधी उपस्थित करतायत त्याला खऱ्या अर्थाने चोख उत्तर असं ते देतच नाही आहे। जे वेगवेगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाला या ठिकाणी उत्तरच ते देत नाही आहेत। आणि मला वाटतं ते देण्यामध्ये ते का काचर काचरतात हेच मला कळत नाही। निवडणुकीची मुदत संपली मात्र निवडणुका होत नाही, हे सरकार कुठेतरी लोकांच्या मध्ये जायला अपयशी ठरते असं वाटतंय। अपयश नाही, घाबरत आहे हे सरकार, घाबरत आहे की निवडणुकीला सामोरे जायला घाबरत आहे आणि म्हणून पुढे करतात। पण मला वाटतं मग ग्रामपंचायत निवडणुका का घेतात ते, जे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मग ग्रामपंचायती पण आहेत। तर माझं म्हणणं आहे ग्रामपंचायती पण त्यांनी घेतल्या नाही पाहिजे, जोपर्यंत आरक्षण पूर्ण होत नाही ते। मी उद्याच्यासाठी हायकोर्टात जायला मागतो आहे की याबाबत असं का म्हणतात, का ह्या घेऊ शकतात नाहीत ह्या घेऊ शकत नाहीत ते चुकीचं असं मला वाटतं। आणि त्याबाबत या राज्यामध्ये हे फसवणूक चाललेली आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका आमच्याकडे पक्षपातळीवर लढवल्या जातात, तुमच्याकडे त्या लढवल्या जात नाहीत, गटवाजी आणि गावातल्या विकासाकडेतून लढवल्या जातात। आणि मागावून ते सांगतात की हे आमचे चालेत तुमचे चालेत तसं नाही आहे, ते सिम्बॉलवर लढवल्या निवडणुका या रेकॉर्डवर होतात आणि म्हणून त्या निवडणूक घेतात। त्या पण निवडणुका घेतल्या गेल्या नाही पाहिजेत, त्या जर घ्यायच्या असतील तर जिल्हा परिषद आणि ह्याच्या पण निवडणुका घेतल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही निश्चित आता ह्याच्यावर हायकोर्टात जायला मागतो की त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काही ते म्हणत नाही की आम्ही ग्रामपंचायत देऊ नका घेऊ नका म्हणत नाही। आमचं म्हणणं त्या घेता तर जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या पण निवडणुका घ्या। कायदा घटना एकच आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाला तेच आहे, आरक्षणाचे रेशो पण तोच आहे आणि त्यामुळे त्याच्यावर सुधारणा झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत। हायकोर्टात जाणार असं मी आजच दुपारी मी त्याच्यावर विचार केला आहे, उद्या रविवार आहे सोमवारी जावं असं मला वाटतं। एक प्लॅन करण्यात येतो असं बोललं जात आहे, अशा परिस्थितीमध्ये लोकसभेच्या दृष्टिकोनातून रायगडमध्ये काय स्थिती आहे? आता तुम्ही स्वतः इंडिया आघाडीचे घटक आहात। नाही, मी पहिलं सांगतो जिथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि विशेषतः पवारसाहेब आणि शेका पक्ष रायगडमध्ये एकत्र आले तर ती निवडणूकच एकतर्फी होती असं मला वाटतं। आणि प्रामुख्यानं पवारसाहेबांची आणि तटकरेंची काही बरोबरी होऊ शकत नाही आहे। आणि पवारसाहेबांची आणि तटकरेंची या बाबतीमध्ये एवढं काही कधी चर्चा त्याने केली नाही, ते गांभीर्याने घेत नाहीत। ज्या पद्धतीचं आज आमची एकीकरण होऊन भक्कम आघाडी झालेली आहे त्यामुळे मी राजकारणात ॲक्टिव्ह होण्याच्या आधीपासून पवारसाहेब आहेत आणि त्यांना या राज्यातला जिल्हा आणि नसनिसनस माहिती आहे। जे पवारसाहेबांवर जे मतदार आहेत, खालच्या थरावर कार्यकर्ते आहेत,
ते कार्यकर्ते हलतील असं मला वाटत नाही, उलट त्यांच्यामध्ये मध्ये चीड आहे। आज मी कोल्हापूरमध्ये 2 दिवस मी आहे, ते असताना खालच्या थरावर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना चीड आणि संताप आहे। आणि जे पवार साहेबांचं प्रेम पवार साहेबांवर जे प्रेम करतात त्यांना प्रामुख्यानं ते मोठ्या हिमतीनं आणि जिद्दीने बाहेर पडणार आहेत असं मला वाटतं। आम्ही जे लोक आहोत, आमचे प्रागतिक पक्षाचे जे सगळे 13 पक्ष आहेत, ते आम्ही एकमुखानं ही आघाडी स्थापन होते तेव्हाच आम्ही जाहीर केलेलं आहे की आम्ही इंडियामध्ये आहोत। प्रागतिकच्या पण बैठका आमच्या झाल्या, कोल्हापूरला पण गेल्या 15 दिवसापूर्वी मी येऊन गेलो होतो, आणि त्यामुळे या ठिकाणी बाकीचं काय असेल, परंतु एक दिलानं इंडिया आघाडीने काम करायचं ठरवलेलं आहे। आजच माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये इंडियाची बैठक आहे, मला माहिती नाही काय झालं ते, आणि ग्रामपंचायतीपासून आम्ही सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचं ठरवलेलं आहे। परवाच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ची निवडणूक रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची झाली, त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचा प्रचंड असा विजय झालेला आहे। केवळ 11 मतं आमच्या विरोधात गेलेली आहेत आणि 900 मतं आम्हाला पडलेली आहेत। आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणता की कोणी उमेदवार येऊ, ज्या ठिकाणी हे 3 पक्ष एकत्र आले, काँग्रेस एकत्र आली, या ठिकाणी मोठी मतं आहेत। अंतुले साहेबांना मानणारी पण भरपूर मतं त्या ठिकाणी काँग्रेसची आहेत। आणि ज्या ज्या वेळा शिवसेना शेका राष्ट्रवादी एकत्र आली आहे तेव्हा रायगडची निवडणूक एकतर्फी झालेली आहे। तर काय सांगाल कशाच्या बाबतीत? मला मी बघितलं ना की हा जो साखर कारखाना आहे, ज्या साखर कारखान्यामध्ये फ्रॉड झाल्याचा तुमच्या सेनापती बापट साखर कापशी घोसपडे नाही, त्यांनी शेतकऱ्यांचे त्याच्यावर तो त्यांचा न्यायप्रविष्ट आहे, ते नंतर सुटलेले आहेत, आता ते शुद्ध पण झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय कॉमेंट्स करायला आम्हाला निवडणुका अजून घराघरामध्ये जाऊन भावी पंतप्रधान कोण असावं हे त्या ठिकाणी सांगता येते, कुठंतरी इंडिया आघाडीचा धसका भाजपने घेतला असं म्हणून 100% घेतलेला आहे। आम्ही तेच सांगतो, ह्याच्या आधी वेगळं सांगत होते ते, त्याच्या आधी आघाड्या करत नव्हते, यात्रा करत नव्हते, आता यात्रा करायला लागल्यात, आज खरा आमचा विजय आहे। पण आम्ही त्यावर मोठं आम्ही घमेंड करायला मागत नाही किंवा जास्त उमेद पण होता तयार नाही आहोत। आम्ही आमची मानसिकता ही आहे की घरोघरी फिरलं पाहिजे आणि जास्तीत जास्त इंडियाला मतदान कसं पडेल हे बघण्याचं काम आम्ही करायला म्हणतो। नाही मला आरोग्यमंत्र्यांचे सभागृहामध्ये वक्तव्य असतात ते स्वतःच आमचे अधिकारी भ्रष्ट आहेत सांगतात, गेल्या अधिवेशनात त्यांनी स्वतः सांगितलं, मी त्याला आक्षेप घेतला, तुम्हालाही बोलता येत नाही, तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, ते भ्रष्ट आहेत ते, त्यांना उत्तर देता आलं नाही, त्यांचे एवढे गांभीर्यानं तुम्ही घेऊ नका। पण आज सरकारी दवाखान्यामध्ये बालकं आणि पेशंट हे पैशा औषधा वाचून आज तडफडतात आणि मरत आहेत असं या राज्यामध्ये कधी घडलं नव्हतं, हे पहिल्यांदा घडलं जात आहे। आणि म्हणून नुसतं नांदेड नाही, पुन्हा हे गंभीर आहे, ती माणसं मेलीच, पण त्या ठिकाणी ड्रग्स विकण्याचं काम मोठ्या पंढर हे सरकारचे अधिकारी सांगतात, SP सांगतो, कमिशनर सांगतो, ही बाब राज्यकर्त्यांना लाचारास्पद आहे असं मला वाटतं आहे। आणि त्यामुळे त्यावर त्यांनी बोललं पाहिजे, हे प्रश्न जे गंभीरपणे झालेले आहेत त्याच्याबरोबर अर्धं राज्य जवळजवळ दुष्काळात आहे, काही भागात पाऊस पडला नाही, त्याच्या यंत्रणा मिळत नाहीत, इन्शुरन्सचे पैसे शेतकऱ्यांना परिपूर्ण मिळत नाही आहेत किंवा त्याचे क्लेम पण पास होत नाही आहेत यावर बोलत नाहीत, आणि हे ते अपुरे पडतात, अपयश आहेत, म्हणून हे वेगळे वेगळे मुद्दे आणून जनतेचं लक्ष दुर्लक्ष करायला मागतात। आणि ह्या लक्षाकडनं लोकांना आणि जनतेला ह्या प्रश्नाकडे लोकांनी विचारून म्हणून वेगळे प्रश्न उपस्थित करतायत।